प्रीपोजिशन शब्दयोगी अव्यय। आता प्रीपोजिशन ज्याचे आहे पोजिशन नामाच्या आधी त्याला म्हणतात प्रीपोजिशन। मग मला सांगा, एक उदाहरण मी तुम्हाला विचारतो, एक साधा लॉजिक लावा। आय लिव पुणे, मग आय लिव पुणे या वाक्यामध्ये काही चूक आहे का? काय चूक आहे? हां, इन पुणे। मग हे इन जर नाही वापरलं तर तुमचं वाक्य काय होतंय सांगा? चुकतंय। मग प्रिपोजिशनचा उपयोग काय? पाळांनो मला एक सांगा, हे तुमचं कुटुंब आहे, एक दोन तीन चार, आणि हे तुम्ही समजा हे ठीक आहे, हे वडील आहे, आई आहे, ही तुमची सिस्टर आहे, त्याच्यानंतर हे तुम्ही येता समजा ठीक आहे, तर काय झालं? तर आता या कुटुंबाला एकमेकांना जोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रिपोजिशनची आवश्यकता नाही, कारण का हे एकमेकांचे ऑलरेडी नातेवाईक आहेत। पण याने जर इथून एखादा पाठीमाग जर परत पुन्हा एखादा घटक जर आणला समजा असं बाहेरून ठीक आहे, तर या घटकाला कुठल्याही प्रकारचं नातं नाही, आणि या घटकाला नातं नसताना त्याला वाक्याशी जोडण्याकरता यू नीड अ प्रिपोजिशन। मग लक्षात ठेवा, जो घटक आपल्या कुटुंबातला नाही पण जो बाहेरून तुम्हाला आणायचा आहे अशा घटकासाठी तुम्हाला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला सांगा प्रिपोजिशन। लेकरांनो किती नीट येट का लक्षात ठेवा, बेसिक गोष्टी जर लक्षात जर नाही आल्या ना तर जिंदगीभर विसरून जायचं की नेमकी भानगड काय। प्रिपोजिशनचं मेन काम काय? वाक्यात एखादं नाम जे कर्त्याचं कर्माचं आणि पूरकचं काम करत नाही पण ते नाम वाक्यात इतर अर्थांनी ज्यावेळेस तुम्ही वापरतात त्यावेळेस त्या वाक्याला नामाशी जोडण्याचं काम प्रिपोजिशन करतं। आता तुम्ही एक विचार करा, राम किल्ड रावणा आणि राम वॉज अ किंग। आता ह्या वाक्यामध्ये तुम्ही एक बारकाईने पहा, याच्यामध्ये खूप मोठं रहस्य आहे किंवा खूप मोठी इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला माहितीच नाही। पहिली गोष्ट मला सांगा, पहिल्या वाक्यात कर्ता आहे राम, त्याने स्वतः क्रिया केली कोणाला मारण्याची? रावणाचा। मग त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डोअर आणि मराठीमध्ये काय म्हणतात सांगा? कर्ता। मग डोअर आणि कर्ता हे मराठीतलं ट्रान्सलेशन अगदी क्रिया करणाऱ्यासाठी, पण खालच्या वाक्यात रामाची क्रियाच नाही पहिली गोष्ट। मग रामाची क्रिया नाही तर मग खालच्या वाक्यात तो डोअर आहे का सांगा? नाही, तो सब्जेक्ट आहे। मग सब्जेक्ट म्हणजे काय? उद्देश। मग मी शिक्षक आहे ही माझी क्रिया नाही तर अवस्था आहे। मग अवस्था स्थिती मालकी दाखवणाऱ्या कर्त्यासाठी इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणतात आणि मराठीमध्ये उद्देश म्हणतात, पण इंग्लिशमध्ये मात्र त्याला डोअर आणि कर्ता असं म्हणतात। मग या वाक्यामध्ये इथं पण प्रिपोजिशन नाही, इथं पण प्रिपोजिशन नाही, इथं पण नाही, म्हणजे हा कर्ता, हे कर्म, हा उद्देश आणि हे पूरक। म्हणजे वाक्यामध्ये तुमचा कर्ता असेल, तुमचा उद्देश असेल किंवा कर्म असेल किंवा पूरक असेल अशा प्रकारे जर नाम जर वापरलं तर त्याला जोडायला प्रिपोजिशन नसतं, पण याच्या पलीकडे एखादं नाव जर वापरायचं ठरलं तर डायरेक्ट प्रिपोजिशन असतं। म्हणजे कर्मापूर्वी प्रिपोजिशन नसतं, कर्त्यापूर्वी प्रिपोजिशन नसतं, पूरकापूर्वी हे पूरक माहिती आहे। मला सांगा, रावण ही रामाची पूरक माहिती आहे का रावण हा वेगळा घटक आहे? अरे रावण ही रामाची माहिती आहे का रावण हा वेगळा घटक आहे? हा, मग अकिंग हा शब्द रामाची माहिती आहे का वेगळा घटक आहे? मग जी माहिती सांगितली ती काय असते? पूरक असते। आता समजा तुम्हाला पाहायला पाहुणे आले की मग ते पाहुणे आले की मग ती मुलगी ते पाणी घेऊन असं तांब्या ठेवते मध्ये अशी बसते समोर येऊन, तर मग ते बाकीचे विचारतात मामा काका वगैरे असतात, मग ते नाव काय, मग शाळा किती शिकली असं ते विचारतात बरंचसं, मग तुला आणखी काय काय येतं, मग ती मुलगी सांगते मला रांगोळ्या काढता येतात, मला गायन करता येतं, मला वाचता येतं, मला मागं बोलता येतं, तर हे जे हे तिची ती पूरक माहिती सांगते पूर्णपणे, तिची पूर्णपणे जी माहिती आहे ती काय सांगा? पूरक माहिती। म्हणजे पूरक माहिती काय असते की कर्त्याचीच माहिती पूरक असते, आणि जर पूरक माहितीसाठी जर नाम जर असेल त्याला प्रिपोजिशन नसतं, पण याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही एखादं नाम वापरलं त्याला प्रिपोजिशन राहावं। राम वॉज अ किंग इन लंका,
परत नाव जोडलं प्रिपोजिशन आलं. राम किल्ड रावणा विथ एन एरो. कळलं का काय झालं ते? म्हणून कर्ता कर्म उद्देशपूरक यांना जोडण्यासाठी प्रिपोजिशनची आवश्यकता नसते. पण याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एखादं नाम वाक्यात जोडायचं ठरलं तर तुम्हाला प्रिपोजिशनची आवश्यकता असते. ओके ठीक आहे. आणि आता कळलं असेल प्रिपोजिशन नंतर येणारा शब्द नेहमी कोण असं सांगा? नामच असतो. मला सांगा ज्याने डोक्याला गुलाबाचं फुल लावलंय तो घटक कोण असायला पाहिजे सांगा? मुलगा का मुलगी? मुलगी असायला पाहिजे. म्हणजे गुलाबाचं फुल असलेला घटक जर मुलगी असेल तर प्रिपोजिशनवाला घटक कोण असायला पाहिजे सांगा? नाम असायला पाहिजे. कळतंय ना? मग मला सांगा आय लिव इन पुणे. मग आय लिव इन पुणे या वाक्यामध्ये इन नंतर कोण आहे सांगा? पुणे. आणि पुणे काय सांगा? नाम आहे. आता तुम्ही एक विचार करा, एक वाक्य आय लव आणि यू असं वाक्य, तर मला सांगा याच्यात जर तुम्ही जर प्रिपोजिशन वापरून जर ठेवलं तर तुमचं वाक्य बरोबर येईल का चुकेल मला सांगा? बोला. वाक्यात कर्ता आहे आणि कर्म आहे, मग कर्ता आणि कर्म यांच्यामध्ये कुठं प्रिपोजिशन असतं का सांगा? हे काय सांगितले तुम्हाला, म्हणजे ह्या पार्टमध्ये तुम्ही प्रिपोजिशन वापरू शकत नाही, ह्या पार्टमध्ये वापरू शकत नाही, रेस्ट ऑफ पार्टमध्ये तुम्ही काय वापरू शकता? प्रिपोजिशन होतं. आणि हे वाक्य परीक्षेला विचारलंय आय लव विथ यू असं वाक्य केलं चालेल का? नाही. आपण नाही म्हणत का मी तुझ्याबरोबर प्रेम करतो, मग इथं बरोबर मराठीतलं लगेच तिकडे घुसडून टाकायचं इंग्लिशमध्ये. कर्ता क्रियापद आणि कर्म यांच्यामध्ये प्रिपोजिशनचा पत्ता नसतो आणि पोरं मात्र प्रिपोजिशन त्या ठिकाणी लिहून ठेवतात आणि हे डायरेक्ट काय होतं सांगा? चुकीचं असतं. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला बारीक सारीक का सांगतोय, कारण उद्या जर काही जर प्रॉब्लेम जर झाला आणि तुम्ही जर याच्यामध्ये कधी जर प्रिपोजिशन लिहून ठेवलं कर्ता क्रियापद आणि हे कधीच असतं. आणि तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो, तुम्हाला की आय प्रे टू गॉड, तुम्हाला की मग तुम्ही सांगितलं ना आम्हाला की कर्ता क्रियापद आणि कर्म यांच्यामध्ये प्रिपोजिशन असतं, मग इथं का प्रिपोजिशन घेतलंय? आय प्रे टू गॉड, मी देवाला प्रार्थना करतो. प्रार्थना कोणाकडे गेली सांगा? देवाकडे गेली. आणि ही प्रार्थना अगोदर त्याच्यातून जी गोष्ट ट्रान्सफॉर्म होते, इकडून तिकडे ट्रान्सफॉर्म होते, इकडून तिकडे जाते, ट्रान्सफर होते, त्या ठिकाणी घेणाऱ्याचे अधिकार असतं, टू असतं. आता ऐका बरं का, आय गेव गॉड अ फ्लावर, मी देवाला एक फूल दिलं. आता सिक्वेन्स कशी आहे पहा, दोन कर्म येतं, दोन कर्म कसे येतं? आय गेव गॉड अ फ्लावर, मी देवाला दिलं एक फूल, मग अगोदर देणारा, नंतर क्रिया, नंतर घेणारा आणि नंतर जाणारा, अशी सिक्वेन्स आहे. हे दोन कर्म येतं कारण याच्यात वाक्यात किती एकाच वेळेस किती घटकावर क्रिया झाली? दोन घटकावर क्रिया झाली. ही सिक्वेन्स जर असेल तर याच्यात तुम्हाला कुठेही प्रिपोजिशन नसतं. पण आता मी सिक्वेन्स जर बदलली, आय गेव अ फ्लावर टू गॉड, आय गेव अ फ्लावर टू गॉड, तर मला सांगा या वाक्यामध्ये आता मी तुम्हाला काय वापरून दाखवले सांगा? टू वापरून दाखवले. म्हणजे ज्याने दान घेतलंय तो जर क्रियापदाला जवळ नसून सर्वात शेवटी जर असेल आणि दान जाणारी वस्तू जर अशी उलटी रिव्हर्स दान जात असेल तर घेणाऱ्याच्या आधी काय लागतं सांगा? टू लागतं. म्हणून देवानी काय घेतली सांगा? माझी प्रार्थना घेतली. म्हणून इथं काय प्रार्थना हिडन आहे, म्हणून त्या ठिकाणी टू असतं. म्हणून जर एखाद्याने असा प्रश्न विचारला की बाबा इथं अशा प्रकारे तुम्ही इथं सांगितलं कर्ता क्रियापद आणि कर्म यांच्यामध्ये प्रिपोजिशन नसतं, मग इथं कसं आलं? तर हे त्यामुळं आलं आहे. आता आणखी एक गंमत सांगतो, जो प्रश्न 99% लोकांना माहिती नाही आणि तो प्रश्न मी तुम्हाला सांगतो. आता लक्ष द्या बारकाईनं. तो म्हणतो ती मॅरिड हिम, तिने डायरेक्ट त्याच्याबरोबर लग्न केलं. कर्ता कोण आहे सांगा? सी. क्रियापद मॅरिड आणि हिम कर्म. प्रिपोजिशन वापरलं का? नाही वापरलं. पण सी इज मॅरिड. आता सी इज मॅरिड. आता समजा तुम्ही एक विचार करा, पहिल्या वाक्यात मॅरिड एक आहे सांगा, क्रियापद आहे. खालच्या वाक्यात मॅरिड एक आहे सांगा, क्रियापद आहे का विशेषण आहे? मला सांगा तुमचं काय मत आहे मला सांगा. पहिल्या वाक्यात तर सी मॅरिड, तिने लग्न केलं, त्याच्यावर ते क्रियापद आहे. पण खालच्या वाक्यात ते काय सांगा? हां, आता समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला, आता बऱ्याचशा वेळेस कळत नाही, आता काय आता सध्या काय व्यक्ती
आपलं लग्न झालं नाही हे झाकून ठेवण्यासाठी बऱ्याचदा कुठल्याही खानाखुना शरीरावरती असं ठेवतच नाहीत, किंवा मंगळसूत्र घाल किंवा असं वेगळं चेहरा बारीक करून बस असं करत नाहीत, लग्न झाल्याचे खुणा दाखवत नाहीत लोक बऱ्याचदा. तर मग काय होतं की आपण एखाद्याला सहज जाताना विचारतो माझ्यावर लग्न करता तुम्ही, तर मग ती व्यक्ती काय म्हणते तुला लाज वाटते काही, माझं ऑलरेडीच लग्न झालं आहे, आय एम मॅरिड. मग आय एम मॅरिड जर म्हणलं तर या ठिकाणी हे क्रियापद कोणतं आहे सांगा, इज आहे, हे तुमचं व्हर्ब आहे, इट इज अन ऍडजेक्टिव्ह. मग तू म्हणाल की ऍडजेक्टिव्ह कसं काय, मॅरिड पर्सन हे त्या व्यक्तीचे काय सांगा माहिती, त्याने क्रिया नाही केलेली की ऑलरेडीच मॅरिड येतो, क्रियाची माहिती आहे. मग समजा जर आता हे जर असं जर वाक्य असेल या ठिकाणी क्रियापद म्हणून येतं प्रिपोजिशन नाही, पण या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. She is married with a rich man. आता कालक काय झालं ते, आता तुम्ही एक विचार करा की ती करताय हे क्रियापद आहे आणि हे विशेषण आहे, आणि नंतर पुढं एखादं नाम जोडलं, आता काय वापरलं सांगा, विथ वापरलं. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही फक्त एवढं शोधून दाखवा मला, तुम्ही कोणतंही पुस्तक आणा मार्केटमधलं जे महाराष्ट्रीयन लेखाचं असेल किंवा कोणाचं पण असेल, आणि तेवढ्यात फक्त मला हा मुद्दा क्लिअर करून दाखवा. मॅरिड बरोबर विथ क्या वापरायचे किंवा टू क्या वापरायचे, किंवा मॅरिड बरोबर प्रिपोजिशन वापरायचंच नाही. आता या ठिकाणी सी इज मॅरिड टू हिम चालतं, टू अ रिच मॅन, आणि विथ पण चालतं, दोन्ही प्रिपोजिशन ॲक्सेप्टेबल आहेत. पण ज्यावेळेस मॅरिड क्रियापद असेल त्यावेळेस प्रिपोजिशन असतं, ज्यावेळेस मॅरिड ॲडजेक्टिव्ह असेल त्यावेळेस प्रिपोजिशन असतं. आणि ही गोष्ट तुम्हाला परीक्षेला विचारणार जर नाही विचारले तर आपण पैस देऊ, कारण हे प्रश्न ऑलरेडी विचारून झालेत आयोगाचे आणि आयोगाने कुठून तरी चांगल्या ठिकाणून प्रश्न काढलेत. जनरल पुस्तकामध्ये याच्याविषयी चर्चाच नाही पहिली गोष्ट, आणि आपण शिकतो इंग्लिश. मी तुम्हाला सांगितलंय रविवारी मी असा एक टॉपिक घेणार आहे, क्लॉजेस हा टॉपिक, मी तोंडातून एकही शब्द काढणार नाही आणि मी तुम्हाला 50 प्रश्नांची टेस्ट देणार, आणि त्या 50 प्रश्नांच्या टेस्टमध्ये फक्त तुम्हाला सोडवायचे पहिल्यांदा, तुम्ही किती प्रश्न सोडायचे ते सांगतो मी पहिल्यांदा, नाऊन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार, आणि नंतरच्या केसमध्ये मी तुम्हाला चार चारचे टप्पे देणार, आणि चार चार टप्प्यामध्ये मी तुम्हाला ॲडवर्ब क्लॉज शिकवणार. एक शब्दही तोंडातून न काढता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये क्लॉज जर शिकवू शकलो तर समजायचं मी कॅपेबल आहे तुम्हाला शिकवण्यासाठी, नाही शिकवू शकलो तर समजायचं मला MPSCला शिकवता येत नाही. राजसेवा असो UPSC असो, UPSCला सुद्धा माझे पुस्तकं फॉलो करतात, कारण का त्या पुस्तकात बेसिक टू ॲडव्हान्स सगळंच दिलं आहे. तसं मी शिकवण्यात पण आता बेसिक शिकवतोय. बरेचशी मुलं म्हणतील आम्हाला एवढं लहान पोरांसारखं शिकवतात, अरे तुम्हाला हेच येत नाही तर तुम्ही मोठं कधी शिकणार येतं, तुम्हाला हेच येत नाही आधी हे आधी शिका. मुद्दा क्लिअर, मॅरिड जर व्हर्ब असेल तर प्रिपोजिशन नाही, मॅरिड जर ॲडजेक्टिव्ह असेल तर तुमचं प्रिपोजिशन असतं. आता हां तिकडे काय वाचतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका, नाही तर जिंदगीत कधी वाचणार नाही सांगून ठेवतो. ठीक आहे, प्रिपोजिशन is called preposition. The word that is used to connect a noun or pronoun to the rest part of the sentence is called preposition. आता याच्या व्याख्या भल्या पहिलीचे 50 येतात, म्हणजे त्याला तुम्ही बंध नाही त्याला कोणती व्याख्या कशी येते. इथं पहा, मग इथं प्रिपोजिशन जर तुम्हाला सांगितलंय तर प्रिपोजिशन ही नेमकी भानगड काय, तर प्रिपोजिशन म्हणजे वाक्यामध्ये एखाद्या नामाच्या आधी येऊन त्या नामाला वाक्याशी जोडण्याकरता. आता तुम्ही एक विचार करा, देअर इज सम मिल्क, या ठिकाणी मी जर इथं फुलस्टॉप जर दिला, देअर इज सम मिल्क आहे तिथं दूध, देअर आर सम बॉईज आहे तिथं मुलं, वाक्य संपलं तुमचं फुलस्टॉप दिला, पण मी एक्स्ट्रा एक शब्द टाकलाय कोणता सांगा, द फ्रीज. आता मला सांगा तो धर पूरक पण नाही, धडकर्ता पण नाही, धडकर्म पण नाही, तरी पण वाक्यात आलाय, मग अशा वाक्याला तुम्ही आदांतरी सोडणार का, नाही. आता समजा एखादा शेजारचा लेकरू आहे, त्याच्या आईवडिलांनी तुम्हाला सांगितलं की थोड्या वेळ सांभाळा आम्हाला,
थोडं पिक्चरला जाऊन येईपर्यंत तुम्हाला सांभाळायला येईल लेकरू. आता त्या आईवडिलांबरोबर ते लेकरू अटॅच असतं, त्याला काही हे करायची गरज नाही. मग तुम्ही काय, तुम्ही जर लेकरू जर घेतलं ते तर ते तुम्हाला पळून जाईल म्हणून त्याच्या काय कारण तुम्ही हाताला धरून ठेवता. तसं हे जे प्रिपोजिशन आहे हे लेकरू धडकर्ता पण नाही, कर्म पण नाही आणि पूरक पण नाही. मग याला बांधून ठेवण्यासाठी काय इथं काय असं सांगा, प्रिपोजिशन असतं. कोणतं? इन. म्हणून कर्ता, कर्म आणि पूरक सोडून इतर कोणतंही नामवाक्यात जर आलं तर ते प्रिपोजिशनने बांधावंच लागतं, नाही तर ते काय असतं, सुट्ट होऊन जात असतं ते. मग मला सांगा पहिल्या वाक्यात तुमचं प्रिपोजिशन कोणतं आहे, सांगा इन आहे. दुसऱ्या वाक्यात सांगा, बोला लवकर. आणि आपल्याला प्रिपोजिशन आहे ते 29 ते 35 अभ्यासाला, त्यानंतर प्रिपोजिशन शिकवल्यास तुम्हाला. मॅटिलेड लॉस्ट हर रिंग ॲट द बीच, बोला ॲट. त्यानंतर द बुक बिलॉंग्स टू अँथोनी, बोला टू. त्यानंतर दे वेअर सिटिंग बाय द ट्री, बाय. आणि आपण जे मला सांगा बाय द ट्री, आपण जे जाताना म्हणतो बाय असं, ते त्याला त्याचं स्पेलिंग सांगा, ते बी वाई असतं. आणि हे बाय जे आहे ह्या बायचा अर्थ काय होतो बरं का, याचा अर्थ होतो ने किंवा शेजारी, शेजारी. हा प्रश्न आता आला बरं 2022 ला. आय वॉज सिटिंग बाय द विंडो, म्हणजे मी खिडकीच्या शेजारी बसलो होतो. आणि आणखीन एक शब्द आहे बाय, बायचा अर्थ काय सांगा दोन. माझं होकॅबलरीचं पुस्तक आहे, त्या होकॅबलरीच्या पुस्तकात या गोष्टी सांगितल्यात मी. बाय म्हणजे किती सांगा दोन, आणि डाय म्हणजे किती सांगा, क्वाड्रो म्हणजे किती, ट्राय म्हणजे, मोनो म्हणजे, हा, आणि सोनो म्हणजे, मोनो आणि सोनो नाही, मोनो आणि सोनो नाही, ते मोनो वेगळं असतं, मोनो म्हणजे एक आणि सोनोचा संबंध संबंधच नाही काही. ठीक आहे, आता तुम्ही हे करा ना, तुम्ही पाहून घ्या ना, हेक्सा, ऑक्टा यासारखे जे शब्द आहेत ना, तर हे शब्द नीट एक लक्षात ठेवा. माझ्या पुस्तकात सगळं दिलंय मी, आणि हे सगळं लॅटिनमधलं आहे, लॅटिनमधलं इंग्लिशमध्ये आल्यानंतर त्याचे अर्थ अजूनही मूळ शब्दानुसार घेतले जातात. मूळ शब्दानुसार पा, देअर इज अ बुक ऑन द टेबल, बोला ऑन. आय लिव इन औरंगाबाद, हां इन. अ कॅट जम्पड अप ऑन द टेबल, कंजंक्शन. हो बाय परचेस. ऑनलाइन क्लासचं टायमिंग 11 वाजता असतं दुपारी, म्हणजे आता थोड्या वेळाने एक तासानंतर. कंजंक्शन, आता कंजंक्शन काय मानकडे, द वर्ड दॅट इज यूज्ड टू कनेक्ट two sentences or words is called conjunction, is called conjunction. The word that is used to connect two sentences or words is called conjunction. दोन वाक्य किंवा शब्द यांना जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सांगा, कंजंक्शन असं म्हणतात. ठीक आहे, आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आता जर डोक्यात नाही ठेवलं तर तुम्ही उद्या 12 भावगिरी म्हणून समजायचे, आणि नंतर मग विसरून जायचं की कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स हे तुम्ही लाईफ टाईम विसरून जायचं की तुम्हाला ते येईल म्हणून. ओके ठीक आहे, आता तुम्हाला मी याचे PDF पण टाकली, PDF झेरॉक्स काढायची आणि द्यायची. आता मग PDF नवीन करतोय मी, आता मला थोडा कागद तयार करायला वेळ लागतोय कारण माझ्या पुस्तकांची कामं एकाच वेळेस आलेत आणि माझं PDF पण एकाच वेळेस आलं आणि पुस्तकं शिकवणं पण एकाच वेळेस आलं आहे. आता पुस्तकाचं फक्त लास्ट पुस्तक राहिले, तो म्हणजे 84 पासूनचं इंग्लिशचं क्वेश्चन बँक. आता रिडिंग चालू आहे त्याचं, त्याचं रिडिंग झालं का मग तो पण प्रिंटिंगला जाईल. आता मराठीचं पुस्तक गेलं प्रिंटिंगला, 4 पुस्तकं प्रिंटिंग होतील आता, आणि एक राहिले ते आता उद्या परवा जाईल. पण तत्पूर्वी मला तुमच्यासाठी हे तयार करावं लागतं कारण ह्या बेसिक गोष्टी जर मी नाही सांगितल्या, 1 सेकंदामध्ये कळतं वाक्य कॉम्प्लेक्स आहे का सिम्पल आहे. पण हे जर तुम्ही जर आत्मसात केलं तर अन्यथा नाही. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजेच प्रधानत्व सूचक उभयनावे, आणि यांनी तयार केलेली वाक्य असतात कोणती सांगा, कंपाऊंड सेंटेन्सेस, संयुक्त. ही वाक्य असतात संयुक्त वाक्य. मग लेकरांनो ही जर वाक्य जर
आता काय करावं आता आता ऑनलाईन क्लास चालू आहे. मी ते व्होकॅबलरीचा क्लास कधी असतो म्हणल्यानंतर ते व्होकॅबलरीचा क्लास 11 वाजता असतो यूट्यूबवरती. हा तुमचा ऑनलाईन रेग्युलर क्लास आहे. काही पण कसे प्रश्न विचारतात तुम्ही लहान लेकरासारखे. अँड बोथ अँड ॲज वेल ॲज नॉट ओनली बट ऑल्सो बट ओनली नायदर नॉर आयदर ऑर एल्स अदरवाईज येट हाव यवर सो फॉर हेन्स देअर फॉर आणि स्टील. या शब्दांनी जर वाक्य जर जोडले तर वाक्य कोणते तयार होतील सांगा. संयुक्त वाक्य तयार होईल. कोणती? संयुक्त वाक्य. मग आता डोळे भरून पाहून घ्या. पहिलं काय सांगा. दुसरं बोथला जोडीला कोण असेल तर ॲज वेल ॲज दिलं चालेल का? नाही. नॉट ओनलीला कोण जोडी आहे? बट ओनली नायदरला जोडी, आयदरला जोडी, ऑर नंतर एल्स अदरवाईज येट हायवर सो फॉर हेन्स देअर फॉर स्टील. जोड्या लक्षात ठेवा. उद्या जर जोड्या लक्षात नाही ठेवल्या तर तुम्ही तुमचं जबाबदार. फक्त कंपाऊंड सेंटेन्ससाठी हे कंजंक्शन पाठ करायचे एवढं तर जमेल. पुढचा मुद्दा आहे सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन्स गौणत्व सूचक व्हाय नव्हे. ॲज ॲज सून ॲज व्हेन नो सुनर. नो सुनरला जोडीला कोण आहे? हार्डलीला जोडी कोण आहे? त्याप्रमाणे हार्डलीच्या ऐवजी स्केअर्सली पण म्हणू शकता आणि बिअरली पण म्हणू शकता. व्हेन व्हाईल टील बिकॉज सिन्स लिस्ट सो दॅट सो डॅश डॅश दॅट अनलेस दॅट दो अल्दो दॅन ॲज ऑब्लिक सो डॅश डॅश ॲज बिफोर व्हेअर हु विच हुज हुम इफ. आता याच्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ दोन गोष्टी डिवाईड करायच्या आहेत. एक म्हणजे कंपाऊंड सेंटेन्सेस आणि एक म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. आता तुमच्याकडे समोर दिलं आहे मी कागदावरती पण आहे आणि ही आठवण पण तुम्ही सांगू शकता. आता या ठिकाणी याला गौणत्व सूचक म्हणजे हे जर याने जर जोडले वाक्य तर तुमचं म्हणतात मिश्र वाक्य. मग याला म्हणतात कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिश्र वाक्य. मिश्र वाक्य झालं. इथं कंपाऊंड सेंटेन्स, इथं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि जर मला सांगा हे दोन्ही जर नसतील तर वाक्य तुमचं कोणतं राहील समज? सिम्पल. कळलं? आता काही शंका? वरचे कंपाऊंड, खालचे कॉम्प्लेक्स, संयुक्त मिश्र. मग याची जी व्याख्या आहे याची व्याख्या कशी असते किंवा याचं जर सूत्र असतं याच्यात पण मुख्य वाक्य मुख्य वाक्य असतं. म्हणजे मेन क्लॉज प्लस मेन क्लॉज इज इक्वल टू कंपाऊंड सेंटेन्स. पण मेन क्लॉज प्लस सबॉर्डिनेट क्लॉज इज इक्वल टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे जर तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा विचार जर केला तर याच्यात एक मुख्य आणि एक गौण असतं आणि इथं दोन्ही पण मुख्य असतात. मग आता या ठिकाणी आता पुढं सिम्पल सेंटेन्स. आता सिम्पल सेंटेन्स भानगड काय तर ते नीट लक्षात ठेवा. वरील उभयान्वयी अव्यय नसणारे व एकच मुख्य क्रिया असणारे वाक्य केवल ऑब्लिक साधे वाक्य असते. केवल ऑब्लिक साधे वाक्य असते. वरील उभयान्वयी नसणारे व एकच मुख्य क्रिया असणारे वाक्य केवळ ऑब्लिक साधे वाक्य असतं. आयडेंटिफाय द टाईप ऑफ द सेंटेन्स, टाईप ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस वेदर इट इज सिम्पल कंपाऊंड ऑर कॉम्प्लेक्स. सिम्पल कंपाऊंड ऑर कॉम्प्लेक्स जर तुमचं जर आहे तर ते तुम्हाला सांगायचं की कोणतं आहे. आता मी तुम्हाला एकदम साध्या रिलॅक्स पद्धतीने विचारतो. वाक्य वाचायचं पूर्णपणे. आता मी या ठिकाणी पहिलं तुम्हाला लिहून देतो सिम्पल, दुसरा देतो तुम्हाला कंपाऊंड, तिसरा देतो मी तुम्हाला कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स सिम्पल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. ते नंतर सांगेल ना मी. आताशी सुरुवात झाली पुढं आय एन जी वापरू शकतो का म्हणजे ते नंतर सांगतो ना ते. हां चला वाक्य डोळेवरून पाहून घेतलं पहिलं वाक्य. चला सिम्पल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स बोला लवकर. काय? कंपाऊंड.
आणि तुम्ही प्रयत्न करा. जर हे न शिकवता जर तुम्ही फक्त सिंपल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स ओळखून दाखवा, तुमच्यापैकी 60% जनता हे माहितीच नाही की सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स काय असतं ते. बऱ्याच पोरांना याचा ताळमेळच नाही की असं काही आहे म्हणून. ठीक आहे, बरं. वी कॅन ड्राईव्ह टू द पूल ऑर वॉक टू द पार्क. हा कॉम्प्लेक्स कोणत्या हिशोबाने कॉम्प्लेक्स? इथं काय वापरले? ऑर वापरले. ऑर कशा दे सांगा? कंपाऊंड मध्ये आय कॅनॉट ड्रिंक वार्म मिल्क. बोला. सिंपल, मला गरम दूध नकोय. सिंपल. पर नायदर द हेडमास्टर नॉर द टीचर्स आर रिस्पॉन्सिबल. बोला लोकर. हा कंपाऊंड, कंपाऊंड. बेसिक सिलेबस शिकल्याशिवाय तुम्हाला सदगती नाही, तुमचा उद्धार होणार नाही. ठीक आहे. ॲज सून ॲज द टीचर सॉ द चिल्ड्रन दे रॅन अवे. बोला लोकर. कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स. ठीक आहे. बर, दे वेअर स्वीट देअर वे काय दे वेअर स्वीट लिटल पपीज अँड प्लेफुल विथ किड्स. बोला लोकर. हा हा ते मांजरी ते पपी म्हणजे कुत्रे असतात. ते कुत्र्याचे पिल्लं गोड पण होते आणि पोरांबरोबर खेळण्यासाठी ते पण खूप असे मजेशीर खेळायचे, त्यांना एन्जॉय वाटायचे त्या पोरांबरोबर खेळण्यासाठी. मग या ठिकाणी कंपाऊंड. आय डोंट वॉन्ट टू गो टू द मूव्हीज बिकॉज आय हेट द स्मेल ऑफ पॉपकॉर्न. बोला. हा कॉम्प्लेक्स. आता हे वाक्यात दिलंय की मला ते मूवीजला जायला आवडत नाही कारण तुम्हाला पॉपकॉर्नचा स्मेल आवडत नाही. आता मला त्याचा स्मेल खूप आवडतो म्हणून मी डायरेक्ट त्या स्मेलसाठीच तिकडे जात असतो थिएटरमध्ये पॉपकॉर्नला खायला. आणि म्हणून मी जर थिएटरमध्ये गेलो तर ते असं डबडं घेऊन जात असतो बरं भलं मोठं पॉपकॉर्न. तुम्ही पिक्चरला जात असाल का? नाही जात. अरे अरे अरे, मग काय खरं नाही तुमचं? मग तुमचं कधी लग्न व्हायचं तुमचे? आय डोंट वॉन्ट टू गो टू द मूवीज बिकॉज आय हेट द स्मेल ऑफ पॉपकॉर्न. पॉपकॉर्न म्हणजे आपल्या लाह्या असतात. कोणत्या? मक्याच्या कणसाच्या, त्याला म्हणतात पॉपकॉर्न. आणि ज्वारीच्या पण लाह्या असतात पण ते आपण तलगसे वारुळाला त्यावेळेस आपण वापरतो. आणि तो साप काय लाह्या बी खात नाही, दूध बी पेत नाही तुमचं, तरी पण आपण तिथे ओतून येतो त्याच्यात वारुळात. ठीक आहे, चांगलं. ती वॉज सापाला उंदर घेऊन जा दोन चार तुम्ही जर गेले तर. तुम्ही दूध कशाला पाजता त्याचा? आणि ती मन चुकीची आहे, लक्षात ठेवा. सापाला दूध पाजलं आपल्या आपल्या जगामध्ये म्हणजे आपल्या सगळ्या भारतामध्ये एक अशी मोठी धारणा आहे की साप दूध पितो. साप दूध पिलेच कसा? तो पाणी पिऊ शकतो थोड्या वेळ, कारण का पाणी त्याला ताण लागतं. तो पण एक प्रकारचा सजीव प्राणी आहे, प्रत्येकाला सजीवाला पाणी लागतं. तो पाणी पिऊ शकतो, दूध कशाला पिलतो? ठीक आहे. शी वॉज सो टायर्ड दॅट शी कुड नॉट वॉक. बोला लोकर. कॉम्प्लेक्स. त्यानंतर बोथ बॉईज अँड गर्ल्स आर कमिंग टू द पार्टी. बोला लोकर. हा कंपाऊंड. व्हेन द डोर बेल रँग माय डॉग स्कीटर बार्कड लाउडली. म्हणजे आमचा स्कीटर काय झाला, लगेच मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. कुत्र्याचं नाव येते स्कीटर. ठीक आहे, काय? सिंपल. हेही तर व्हेन दिसत नाही तुम्हाला? कॉम्प्लेक्स. ओनली द मेडिसिन आर ऑलवेज ॲट देअर बेस्ट. सॉरी काय? ओनली द मेडिओकर आर ऑलवेज ॲट देअर बेस्ट. काय? सिंपल. कुठे कंपाऊंड? कुठे? हा अरे ओनली कंजंक्शन कुठे? ॲडजेक्टिव. ओनली कंजंक्शन कुठे? अरे दोन वाक्य जोडले तर कंजंक्शन झालं असं ते. सिंपल येते. सिंपल. अ डे विदाउट सनशाईन इज लाईक नाईट. बोला. सिंपल, कारण वाक्यात काहीच नाही. पहिली गोष्ट सिंपल. तुमचं ओनली ने दोन वाक्य जोडले तर ओनली कंजंक्शन आहे. नंतर तुम्हाला हळूहळू कळेल की बाबा बिफोर हा शब्द कंजंक्शन पण आहे, प्रिपोजिशन पण आहे, ॲडव्हर्ब पण आहे आणि ॲडजेक्टिव्ह पण आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करू शकतो एखाद्या शब्द. नंतर तुम्हाला कळेल हळूहळू. आता सध्या हे समजलं तुम्हाला, ही मोठी गोष्ट आहे.
आता इंटरजेक्शन म्हणजे काय, आता इंटरजेक्शन म्हणजेच काय, भावनांचे द वर्ड्स दॅट शोज फिलिंग्स, काय भावना दर्शवणारे, फिलिंग दाखवणारे शब्द असतात. The word that shows feeling, feelings. The word that shows feelings is called interaction. भावनादर्शक शब्द काय असतात, इंटरेक्शन असतात. इंटरेक्शन म्हणजे काय, केवल प्रयोग आहे. आता मला सांगा, तुम्हाला जर सुई जर टोचली तर तुम्ही म्हणले आणि नाही म्हणले तरी भावना येईल का नाही बाहेर, मला सांगा. आता डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणले की नाही आता तुम्ही काय करा, तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागतंय. तर ते इंजेक्शन घेण्याच्या अगोदर 5 मिनिटापासून आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया तयार होतात, मग सुरू होतं. मग ह्या ज्या फिलिंग असतात, ह्या फिलिंग तुम्ही म्हणा अगर नका म्हणू तरी पण त्या येतच असतात तोंडावरती. जसं चटका बसल्यानंतर औच, जसं ॲब्सोल्युटली आ आहा आहेम आलास ऑल राईट, हे सगळे फिलिंग्स येतात. आणि ह्या फिलिंग्स तुम्हाला कोणी सांगावं लागत नाही. आता समजा तुम्हाला, तुम्ही ॲक्सिडेंट झाला, तुमचा हातपाय मोडला, तर तुम्हाला बाकीच्या लोकांना सांगावं लागतं थोडं रडणं असं म्हणावं लागतं का? नाही, लग्नाच्या वेळेस सांगू शक सांगतात रडणं काही लोकांना दाखवायसाठी कॅमेऱ्यासाठी, तर रड तिकडे पोच देऊन रड असं म्हणावं लागतं. तसं इथं नाही म्हणावं लागत. म्हणजे काही काही मुली असतात त्या, कारण त्या त्यांना लग्नात असं म्हणजे रडायचं काही अशी एवढी आवश्यकता वाटत नाही, मग त्या रडतच नाहीत पहिली गोष्ट. मग त्या बाकीच्या मात्र घरच्यांची काय म्हणजे बाकीच्या नातेवाईकांची आवश्यकता काय म्हणजे अपेक्षा काय असते, कारण ते नातेवाईक सगळे रडायसाठी तिथे गेले असतात, कारण त्यांना बऱ्याच दिवसात रडायला भेटलेलं नसतं. आणि म्हणून मग त्या मुलीला ते रडायला होतात असं हे करून, बाई चालली वय वगैरे काय, ती रडत नसेल तरी तिला रडायला होतात. ठीक आहे, तशा प्रकारे. आता मला सांगा, या वाक्यामध्ये पहिल्या कोणता कोणता शब्द तुमची भावना दाखवणार आहे, सांगा, बोला ना. हा खुर्रा, आणि आपण याला काय म्हणतो सांगा, हुर्रे. आपण एखाद्याची टरवडवण्यासाठी हुर्रे हुर्रे करतो, आणि तिकडे हुर्रा काय माहिती का, जिंकल्यानंतर वा वा अर्थाने शब्द येतो हुर्रा. आपण त्याचा पूरक वाटळ करून टाकले आलास. आलासचा अर्थ काय सांगा, आरे रे. ठीक आहे. हा आता एक महत्वाचा मुद्दा सांगतो, केवल प्रयोगी अव्ययातून तीव्र स्वरूपाच्या, केवल प्रयोगी अव्ययातून तीव्र स्वरूपाच्या भावना जर दर्शवल्या तर उद्गार वाचक चिन्ह द्यायचं, आणि जर केवल प्रयोगी अव्ययातून जर कमी तीव्रतेच्या भावना जर दाखवल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा आहे. हा प्रश्न महत्त्वाचा, बरं का, याच्यावरती प्रश्न येऊन गेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की केवल प्रयोगी अव्ययासुद्धाच वाक्य उद्गारवाचक आहे, कॉमा आहे. आता समजा ओ आणि इथं जर कॉमा जर दिला तर हे सुद्धा काय सांगा, हा उद्गारवाचक. आता पहा, तुम्ही दोन प्रकारचे भावना पहा. आता तुम्ही अभ्यास करताय, तुमच्या मिसेस समोरून चालल्या पाण्याचा ग्लास घेऊन, आणि जाताना पाण्याचा ग्लास टपकन तुमच्या अभ्यासाच्या वहीवरती थेंब पडला पाण्याचा, तर मला सांगा थेंब पडल्यानंतर तुम्ही जे ओ करणार तर ते असं एकदम असं मोठं एकदम मोठं लाऊड ओ असेल का, सगळ्या गलीला ऐकू जाईल असं नाही आहे. मग ते ओ छोटासा असेल, पण ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतायत आणि छतातून टपकन एखादा साप जर पडला तर मला सांगा आता ओ केवढा असेल सांगा, मोठा असेल. मग आता जसं एखादी बाई आहे तर किचनमध्ये ती स्वयंपाक करते, तर किचनमध्ये जर झुरळ जर दिसलं तिला तर तिने सगळ्या गल्लीत पळायचं का, नाही. तर झुरळ दिसल्यानंतर त्याला चप्पल घ्यायची आणि त्याला धोपटून काढायचं, हे ते हे पहिलं कर्तव्य तिचं. मग त्या ठिकाणी ते ओ नो असं जर म्हणली ती तर त्या ठिकाणी कॉमा द्यायचा. पण या ठिकाणी जर एखादा किचनच्या टाकेखाली साप जर निघाला तर त्या ठिकाणी ओ नो जर म्हणलं तर ऑफिसमधला नवरा घरी येई इतकं येई इथपर्यंत ओरडावं लागतं, त्यावेळेस तिथं उद्गाराचं चिन्ह नसतं. म्हणून जर कमी जास्त तीव्रतेची भावना जर असेल तर उद्गाराचं चिन्ह, आणि कमी तीव्रतेची भावना असेल तर स्वल्पविराम. मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. नाउ आय हॅव गिव्हन यू अ टेस्ट अँड यू हॅव टू आयडेंटिफाईड वेदर द अंडरलाईन वर्ड्स आर नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब ऑर प्रिपोजिशन्स. तुम्हाला सगळेच ओळखता येतील असं काही सांगता येत नाही, कारण यू आर लर्निंग फर्स्ट टाईम इन युअर लाईफ
ऍज धिस. जसं मी शिकवतोय तसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पहिल्यांदा शिकलाय, कारण तुम्हाला कोणी लहानपणीपासून शब्दांच्या जाती शिकवलेले नाहीत. आणि म्हणून जर माझ्याकडून क्लासला तुम्ही जर दुसऱ्याकडे जर गेले तर तुम्हाला म्हणतील ना लोक, काय शिकवलं शिंदे सरांनी, हां असं शिकवलं का? तसं ते एखादी नवीन सुनेला म्हणते आईने हे शिकवलं तुला, तसं मला पण शिवाय देतील लोक नंतर तुम्ही. त्याच्यामुळे माझी चव घालू नका, चांगलं शिकून जा इथून. तर पुढं जरी तुम्हाला नंतर क्लास लावायचा ठरला, आता मेन्सला आपण पुण्याला जाऊ किंवा दिल्लीला जाऊ किंवा मग पाकिस्तानात जाऊ, पुढं काय जायण्यात गेले तर, पण पहिली गोष्ट इथं जे आले तर ते शिका चांगलं डिटेटकं धडाचं. पा, आयडेंटिफाय द टाईप ऑफ वर्ड. आय एम फ्रायटंड, सी सेड नर्वसली. ती नाराजपणे म्हणाली की मी घाबरलेली आहे. तर मला सांगा नर्वसली हा शब्द नेमका काय म्हणून वापरलाय? तर आता तुम्हाला उत्तर देण्यासाठी फक्त चारच पर्याय येतं, आणि त्या चार पर्यायामध्ये तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. तर त्या ठिकाणी त्या शब्दाला एक खून आहे, त्या खुनेवरून तुम्हाला काय करायचं, त्याचं उत्तर ओळखायचं. बोला. ॲट इट डिस्क्राईब्स द वर्ड सेड, द वर्ड विच डिस्क्राईब्स अ व्हर्ब ऑर अनादर ॲडजेक्टिव्ह इज कॉल्ड अन ॲडव्हर्ब. जो क्रियेची माहिती सांगतो, क्रियेची रीत, क्रियेचा काळ, क्रियेचा उद्देश, क्रियेचा परिणाम, क्रियेचं कारण, क्रियेचा विरोध, त्या सगळ्या गोष्टी ॲडव्हर्ब जात असतात. हे तुमचं ॲडव्हर्ब आहे. कोमल गॉट अ ब्युटिफुल ड्रेस. बोला. हां, काय तुमचं ॲडजेक्टिव्ह? इट द वर्ड ब्युटिफुल डिस्क्राईब्स ड्रेस. माय ब्रदर केप्ट हिज शूज अंडर द टेबल. बोला. हा, प्रीपोजिशन. नामाच्या आधी आहे ज्याची पोझिशन, त्याला म्हणतात प्रीपोजिशन. हा, आता मी काय केलंय माहिती का? आता मी माझं पहिलं टीचिंग थोडंसं चेंज केलंय, आणि मी आता युनिट केले. तर म्हणजे तुम्हाला शिकताना असं वाटायला नको का बा, आपण एखाद्या कीर्तनाला तर नाही बसलो ना, आणि दोन एक तास काही जाता जात नाही. म्हणजे आता एक तर उन्हाळ्याचे दिवस येतं, एक तर गरमत आहे, एक तर बोर होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी छोटे युनिट टेस्ट केले होतं. आणि युनिटमध्ये काय केलं की छोटं युनिट आणि लगेच टेस्ट, छोटं युनिट आणि टेस्ट केली. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला शिकण्याला पण इंटरेस्ट येईल, आणि तुमच्या संकल्पना क्लिअर होण्यासाठी सुद्धा. आता मी समजा इफ आणि अनलेचे सगळे वाक्य जर तुम्हाला शिकून टाकले, आणि इफ आणि अनलेचे वाक्य सगळे शिकून टाकले, आणि सगळ्या शेवटी टेस्ट जर घेतली ना, तर तुम्ही 100% पागल होणार. मी जर इफमध्ये साध्या वर्तमानकाळ आणि साध्या भूतकाळाचं जर सुसंगतीवाले वाक्य जर एकत्र जर केले, नंतर तुम्हाला कळेल की हे तर सोपं आहे, नो सुनर बरोबर ध्यान असतं. मी फक्त नो सुनरच शिकवलं एकटं तुम्हाला, की नंतर तुम्हाला कळून जाईल की नो सुनरवरती आलेले प्रश्न आपले कधीच चुकणार नाहीत. त्याप्रमाणे एव्हरी डे दे वर्क फ्रॉम 10 to 5. वर्ब येते, करता कोण आहे सांगा? दे. मग एव्हरी डे काय सांगा? कालवाचक शब्द. हा करता, कर्त्यानंतर काय असतं? क्रियापद असतं. हुर्रा, वी हॅव ओन द मॅच. इंटरजेक्शन. त्यानंतर आय आस्क्ड अ क्वेश्चन बट नो बडी answered. कंजंक्शन. मॅसन्स बिल्ट अ न्यू हाऊस. नाऊन. देअर इज अ युनिव्हर्सिटी इन पुणे. नाऊन, कारण आर्टिकल नंतर काय असतं? नाऊन असतं. इथं पण नाऊन आहे तुमचं. पुढं, दे ब्रॉट अ पेपर बॅग. प्रोनाऊन. दे लँडेड इन अ फील्ड. अ आय हॅव रिटन अ सेंटेन्स इन मराठी ऑन द स्क्रीन अँड यू हॅव टू आयडेंटिफाय वेदर द अंडरलाईन वर्ड इज नाव, नाम, क्रियापद, कर्म, विशेषण. बट यू हॅव टू आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दाची जात ओळखायची. तर मला, मी तुम्हाला प्रश्न विचारला की परकर खाली अंडरलाईन केली आणि तुम्हाला शब्दाची जात ओळखायची, तर तुम्ही मला सांगा याच्यातली जात कोणती. ॲडजेक्टिव्ह येते. ड्युरिंग द 14th century. सेंचुरी कोणती आहे सांगा? 14th. हे काय सांगा? ॲडजेक्टिव्ह. आय एम शुअर आय हॅव मेट युअर ब्रदर. मग करता कोण आहे सांगा? आय. हेल्पिंग वर्ब हॅव. मेट कोण आहे सांगा? मेन वर्ब. इथं मेन वर्ब. मनी डझंट मेक अस हॅपी अनलेस वी आर पुअर. कंजंक्शन.
unless conjunction. He was on the school football team. Verb, kriyapad. I went home at 5 o'clock. Namala jodla bola preposition. What is she asking you? She pronoun. आणि आता एक लक्षात ठेवा, हे जरी इथं आलं असलं तर हे वाक्य कसं आहे हे तुम्हाला समजून सांगतो, नंतर तुम्हाला कळेल. आफ्टर डिनर वन मस्ट गो फॉर अ वॉक. मग या ठिकाणी इथं हे जर मी जर कट केलं आणि इथं जर असं लिहिलं आफ्टर डिनर, तर ते फक्त तिथं विनाकारण त्यांनी तुम्हाला फसवण्यासाठी लिहिलं होतं. वन मस्ट गो फॉर अ वॉक आफ्टर डिनर, तर डिनर हे काय सांगा, नाऊन आहे. मग हे डिनर न जर नाऊन आहे तर आफ्टर त्याच्या आधी वापरलं, हे काय सांगा, प्रिपोजिशन. प्रिपोजिशन समजलं का? हा, आता बाकीचा पार्ट जो आहे आपला